स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तर आपण बरेच जण लेबर कार्ड हे बनवून घेत असतो लेबर कार्ड बनवल्यानंतर आपल्याला एक पेमेंट करावं लागती तुम्ही रिन्यू करा किंवा नवीन बनवा तर आपल्याला एक पेमेंट करावं लागती तर ही पेमेंट कशा प्रकारे करायची मी तुम्हाला दाखवतो तर मी इथं टाईप करतो बांधकाम कामगार आणि सर्च बटनावर क्लिक करायचं आहे तर इथं आल्यानंतर मित्रांनो आपल्याला महाराष्ट्र बिल्डिंग कन्स्ट्रक्शन वर्कर इथं आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे इथं आल्यानंतर बघू शकता हे पेज आपल्यापुढे ओपन झालं तर इथं आपण प्रोफाईल इनवर क्लिक करूया वर्कर प्रोफाईल लॉग इनवर क्लिक केल्यानंतर आपल्यापुढे हा पेज ओपन झालेला आहे तर इथं आपल्याला आधार नंबर टाकून घ्यायचा आणि खाली मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे तर मी माझा आधार नंबर आणि मोबाईल नंबर टाकून घेतो आधार नंबर मोबाईल नंबर टाकल्यानंतर आपल्याला इथं प्रोसेड करायचं आहे तर जे आपला मोबाईल नंबर आहे त्याच्यावर एक ओ टी पी घेतलेला आहे तो ओ टी पी आता आपल्याला इथं टाकून घ्यायचा आहे तर माझ्या नंबरवर एक ओ टी पी आलेला मी इथं टाकला आणि व्हॅलिडेट ओ टी पीवर आपल्याला क्लिक करायचं आहे तर हे बघू शकता तुम्ही जर तुमचा लेबर कार्डची तुम्ही पेमेंट नाही केली तर अशा प्रकारे तुम्हाला दाखवते इथं बघा लेबर कार्ड हा ॲक्टिव आहे एक्सेप्ट झालेला आहे पण ॲक्टिव नाही आहे तुमचं रजिस्ट्रेशन झालेलं कम्प्लीट आहे पण तुम्हाला ॲक्टिव्ह करण्यासाठी तुम्हाला अगोदर इथं पेमेंट करावा लागतो तर तुम्ही बघू शकता तुमचं रजिस्ट्रेशन दिनांक वगैरे इथं काहीच येत नाही आहे तर इथं मी मेक पेमेंटवर प्रोसेस पेमेंट डिटेलवर क्लिक करतो इथं क्लिक केल्यानंतर इथं आपल्याला एक पेमेंटची लिंक ओपन होईल तर इथं बघू शकता तुम्ही पंचवीस रुपये आणि बारा रुपये अशा प्रकारे आहेत तर इथं मोठा अपडेट झालेला आहे मी तुम्हाला दाखवतो लिंकवर क्लिक केलं मी इथं तर इथं आपल्याला पेमेंटमध्ये बरीच काही सूट भेटलेली आहे मित्रांनो ते तुम्ही बघू शकता तर इथं आपल्याला परत एकदा आधार नंबर आणि मोबाईल नंबर एकदा टाकून घ्यायचा आहे तर मी माझं आधार नंबर आणि मोबाईल नंबर टाकून घेतो तर इथं मित्रांनो ओ टी पी परत परत एकच येतो एखादा वेळेस ते जास्त करून ते एकच येतं आहे तर मी इथं सेंड ओ टी पीवर क्लिक करतो तर इथं मी माझं ओ टी पी हे टाकून घेतो ओ टी पी टाकल्यानंतर व्हॅलिडेट केलं पण यावेळेस मित्रांनो ओ टी पी बदललेला आहे तर मी बघतो कोणता ओ टी पी आला आहे तर जे नवीन ओ टी पी आलेला आहे तो मी इथं टाकून घेतो आणि व्हॅलिडेट ओ टी पीवर मी क्लिक करतो तर इथं बघू शकता मित्रांनो पेमेंट डिटेल तर इथं आपल्याला फक्त एक रुपया पेमेंट करायची आहे मित्रांनो पहिले इथं बारा रुपये आणि पंचवीस रुपये असे म्हणून सदतीस रुपयाची पेमेंट करायची होती तर ही मोठी अपडेट आहे मित्रांनो आपल्यासाठी एकच एक रुपया आपल्याला पेमेंट करायचं फक्त तो आपन QR न, QR तो आपन, पेमेट तो तर इथं आपण क्यू आर पेमेंटनं क्यू आर ऑप्शन क्लिक करूया तर इथं भीम यू पी आय सिलेक्ट करून आपण मेक पेमेंटवर क्लिक करून घेऊया तर इथं आल्यानंतर आपल्यापुढे एक क्यू आर ओपन होईल तर मी इथं माझी फोनपेनं पेमेंट करून टाकतो तुमच्याजवळ जे काय आहे तुम्ही पेमेंट करू शकता ही बघा पेमेंट माझी सक्सेसफुल झालेली आहे तर अशा प्रकारे आपल्या पुढे एक पेज ओपन होईल तर आपल्याला आता होम पेजवर जायचं परत आणि इथं आपल्याला डबलनं प्रोफाईल लॉग इनवर क्लिक करायचं आता एकदा परत आपल्याला मोबाईल नंबर आणि आधार नंबर हे टाकून घ्यायचे आहे तर टाकून आपण गेट ओ टी पीवर क्लिक करूया जो ओ टी पी आपल्याला आलेला आहे तो ओ टी पी आपण इथं टाकून घेऊया ओ टी पी आल्यानंतर व्हॅलिडेट ओ टी पीवर आपण क्लिक करून घेऊया तर मित्रांनो आता बघू शकता तुम्ही इथं आपलं ॲक्टिव्ह नाव आलेलं आहे ॲक्टिव आल्यानंतर आपल्याला रजिस्ट्रेशन डेट पण आलेली आहे आणि रिन्यूअल डेट पण आपल्यापुढं आलेली आहे तर हे तुम्ही आला आता एक प्रिंट काढून ठेवायची तर पेमेंट डिटेलवर परत जायचं आहे आणि इथं प्रिंट कॅश रिसिप्टवर आपल्याला क्लिक करून घ्यायचं तर ही कॅश रिसि रिसिप्ट आपण सेव्ह करून ठेवूया किंवा प्रिंट काढून ठेवूया तर मी इथं प्रिंट ऑप्शनवर क्लिक करतो आणि माझ्या कम्प्युटरमध्ये मी हे सेव्ह करून ठेवतो तुम्हाला जर याची झेरॉक्स पाहिजे असेल तर तुम्ही डायरेक्ट प्रिंट घेऊ शकता तही मी हे सेव्ह करून ठेवलेली आहे मित्रांनो तर आजची माहिती आपली अशा प्रकारे होती मित्रांनो तुम्हाला नक्कीच आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो म्हणजे जेणेकरून आम्ही आपल्यासाठी असेच नवनवीन व्हिडिओ बनवत राहू तुमचा सहभाग आमच्यासाठी खूप मोलाचा आहे तर जास्तीत जास्त सबस्क्राईब करा मित्रांनो थँक्यू हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद